प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत गटकमधील सरळसेवेने रिक्त पदे भरण्यासाठी 2021 ची जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये औषध निर्माता, आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी, आरोग्यसेविका महिला, आरोग्य पर्यवेक्षक या 5 संवर्गातील पदे भरण्यात येत आहेत। तरी या व्हिडिओमध्ये आपण या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज कसे करायचे आणि ऑनलाईन अर्ज कोण करू शकतो, तसेच अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे, अर्ज भरणे कधीपासून सुरू होईल, अशी बरीचशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी पुढे जाण्या अगोदर चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा। तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू टेक क्लिनिक। मार्च 2019 मध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत गट क संवर्गातील 18 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती, परंतु COVID-19 या महामारीमुळे ही भरती प्रक्रिया पुढे होऊ शकली नाही। परंतु आता बघा, या 18 संवर्गापैकी आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक पुरुष व आरोग्यसेविका या 5 संवर्गाकरिता जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या सर्व रिक्त पदांची भरती करण्यास शासनाकडून मान्यता प्राप्त झालेली आहे। तर लक्षात घ्या, ही नवीन भरती नसून 2019 मध्ये निघालेलीच भरती आहे आणि या भरतीमध्ये आपण मग अर्ज कसे करू शकतो, कोणकोणत्या उमेदवारांना अर्ज करता येईल, तसेच नवीन उमेदवारांना अर्ज करता येणार की नाही, आणि जे उमेदवार 2019 मध्ये फॉर्म भरले होते आणि त्यांना अर्जामध्ये काय बदल करायचे आहेत, ID पासवर्ड कसे जनरेट करायचे, त्यासाठी कोणत्या वेबसाईटवर आपल्याला जावं लागेल, या संबंधीची सर्व माहिती असणारा मी एक व्हिडिओ चॅनलवर बनवलेला आहे। तरी तुम्ही चॅनलच्या होमपेजमधून तुम्ही हा वाला व्हिडिओ बघून घ्या। जिल्हा परिषद आरोग्य विभाग परीक्षा संबंधीची तारखेसहित कोणत्या उमेदवारांना कोणत्या पद्धतीने अर्जामध्ये बदल करायचे आहेत, दिव्यांगांना कोणते बदल करायचे आहेत, तसेच SC/BC उमेदवारांना EWS किंवा ओपन हा विकल्प कशाप्रकारे निवडायचा, या संबंधीची सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तरी तुम्ही हा व्हिडिओ एकदा बघून घ्या। तर या जाहिरातीमध्ये बघा, मग प्रत्येक जिल्ह्याकरिता ही जाहिरात आलेली आहे। सरळ सेवा भरती 2019 अन्वये प्रसिद्ध जाहिरातीमध्ये सुधारित 4% दिव्यांग आरक्षणानुसार, तसेच ग्रामविकास विभागाचे शासन निर्णय दिनांक 22 फेब्रुवारी 2021 मध्ये नमूद तरतुदीनुसार दिव्यांगाच्या पदांमध्ये बदल झालेले आहेत। त्यामुळे सुधारित जाहिरातीनुसार दिव्यांगाची जेवढी पदे वाढली आहेत त्याच पदाकरिता पात्र दिव्यांग उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत। आणि यापूर्वी जाहिरातीनुसार दिव्यांग उमेदवारांनी खुल्या अथवा इतर प्रवर्गातून अर्ज केला असल्यास अशा उमेदवारांनी नव्याने अर्ज न करता सुधारित विकल्प द्यावा। तर एक गोष्ट जाणून घ्या, या जाहिरातीमध्ये दिव्यांगासाठी म्हणजे फेब्रुवारी 2021 मध्ये जे दिव्यांगांकरिता नवीन GR आला, जे दिव्यांग उमेदवार 2019 मध्ये अर्ज भरलेले आहेत त्यांना नवीन अर्ज भरण्याची आवश्यकता नाही, त्यांना आपलं ID पासवर्ड जनरेट करून अर्जामध्ये तसं विकल्प निवडायचं आहे। SC/BC आरक्षण रद्द ठरवण्यात आल्यामुळे सदर उमेदवारांना EWS किंवा खुल्या प्रवर्गाचा विकल्प देणे आवश्यक आहे। तर बघा, SC/BC या प्रवर्गाचं आरक्षण रद्द झाल्यामुळे जे उमेदवार SC/BC या आरक्षणाअंतर्गत फॉर्म भरले होते 2019 मध्ये तशा उमेदवारांना आता नवीन ID पासवर्ड जनरेट करून अर्जामध्ये तुम्हाला EWS किंवा मग खुल्या प्रवर्ग या 2 पैकी 1 विकल्प घेणे अनिवार्य आहे। आणि जे उमेदवार EWS हा विकल्प निवडणार त्या उमेदवारांना परीक्षेच्या अगोदरच्याच तारखेमध्ये तुम्हाला EWS प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे। आणि आपण जर त्या तारखेच्या अगोदर प्रमाणपत्र सादर न केल्यास तुमचे उमेदवारीही रद्द होऊ शकते। आपले अर्ज विकल्प सादर करण्याकरिता बघा www.maharddjp.com या संकेतस्थळावर उमेदवाराने अर्ज व विकल्प सादर करावायचे आहे। मार्च 2019 मध्ये जाहिरातीनुसार आरोग्य विभागाशी संबंधित पदाकरिता अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांनी www.maharddjp.com या संकेतस्थळावर जाऊन लॉग इन ID व पासवर्ड क्रिएट करणे आवश्यक आहे। तर बघा, 2019 मध्ये जे उमेदवार अर्ज भरले त्या सर्व उमेदवारांना ID पासवर्ड जनरेट करणे अनिवार्य आहे। आणि या पदभरतीमध्ये बघा, संवर्गनिहाय पदे घोषित केले असून पुढीलप्रमाणे पदांमध्ये वाढ केली आहे। औषध निर्माता अधिकारी याकरिता मग 3 पदांची वाढ असून आरोग्यसेवक पुरुषकरिता 7, आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारीमधून 35, तर आरोग्यसेवक महिला 65, तर आणि आरोग्य पर्यवेक्षक या पदाकरिता 1 पदाची वाढ, अशी एकूण भंडारा जिल्ह्याकरिता 111 पदांची त्यांचीही जाहिरात आहे। तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार बघू शकता। ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची सुरुवात दिनांक 1 सप्टेंबर 2019 पासून सुरू होऊन ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक मग 21 सप्टेंबर 2021 पर्यंत आहे। लक्षात घ्या, तुम्हाला 21 सप्टेंबरच्या आत मग ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला तुमचं ID पासवर्ड जनरेट करून तुम्हाला जो विकल्प निवडायचा तो निवडून घेणे अनिवार्य आहे। वरील पदांचा सामाजिक व समांतर आरक्षण निहाय पदांची माहिती, शैक्षणिकता व अनुभव, कमाल व किमान वयोमर्यादा, भरती प्रक्रिया शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना, परीक्षेचे स्वरूप, निवड पद्धत, सर्वसाधारण अटी व शर्ती इत्यादींबाबत अधिक माहिती
वेबसाइटवर दिलेली आहे। तर बघा नवीन उमेदवारांबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास ज्या जिल्हा परिषदेमध्ये म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये SEBC आरक्षणांतर्गत अर्ज भरले होते त्या जिल्हा परिषदेमध्ये ओपन कॅटेगरी म्हणजे खुल्या प्रवर्गामधून अर्ज भरले जातील, तर तशाच जिल्हा परिषदेमध्ये नवीन उमेदवार अर्ज करू शकता। अन्यथा ज्या जिल्हा परिषदेमध्ये ओपनकरिता जागा अवेलेबल नसतील तिथं नवीन उमेदवारांना अर्ज करता येणार नाही। आणि बघा 2019 तुम्ही एकापेक्षा अधिक जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केलेले असल्यास तुम्हाला कोणत्याही एका जिल्ह्याचा विकल्प निवडायचा आहे आणि उर्वरित सर्व जिल्ह्यांचे पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत, त्यासंबंधीचे तुमचे बँक डिटेल्स तुम्हाला वेबसाईटवर द्यावायचे आहे। तसेच भरतीसंबंधीची बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ एकदा बघून घ्या। तसेच भरती प्रक्रियेसंबंधीची पुढील माहिती पण तुम्हाला काही व्हिडिओ थ्रू कळवण्यात येईल। तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल एक कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्याबद्दल लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये पण शेअर करा। आणि अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह, तोपर्यंत नमस्कार।